नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत खूप वाईट बातमी आहे, ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांची केवायसी करणं सर्व सरकारकडून अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कारण ज्यांची ज्यांची केवायसी केली नाही त्यांना आजपासून राशन बंद होणार आहे अशा सरकारकडून सूचना आलेल्या आहेत. ही आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओला आवडल्यास लाईक नक्कीच करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सविस्तर माहिती काय आहे ते जाणून घेऊया. तर सविस्तर माहिती अशी आहे, तर राशन कार्ड ई केवायसी रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता जर तुम्हाला रेशन कार्डाचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला रेशन कार्ड ई केवायसी करणे खूपच गरजेचे आहे. तर राशन कार्ड बंद होणार सरकारचा आदेश, ई केवायसी आत्ताच करा, नाहीतर हे काम नाही केल्यास तुमचे राशन बंद होण्याची वेळ येऊ देऊ नका, हे लगेचच करून घ्या. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे कार्ड धारक आहेत त्यांना ई केवायसी करणार, नाही तर जे राशन कार्ड बंद होणार आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा ही ई केवायसी करणे अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही लवकरात लवकर ही ई केवायसी केली नाही तर तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. ई केवायसी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जे बनावटी ग्राहक आहेत त्यांचे रेशन कार्ड बंद करणे हा केवायसी करण्यामागचा महत्त्वपूर्णचा उद्देश आहे. तर बरेच ग्राहक असे आहेत जे चुकीचे पद्धतीने रेशन कार्ड घेतात किंवा काही गोंधळ करतात, ज्यांच्याप्रमाणे कमी करण्यासाठी ही ई केवायसी करणे आवश्यक आहे. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाअंतर्गत राशन कार्ड ई केवायसी बाबत नवीन आदेश जाहीर केले आहेत. सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की आता ई केवायसी केल्याशिवाय राशन कार्ड धारकांना राशन मिळणार नाही. तसेच शासनाकडे असलेले सांगितलेले आहे असे सांगितलेले आहे की जर कोणतीही कार्ड धारकाने ई केवायसी केली नाही आणि कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर राशन कार्डामध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास त्याचे नाव राशन कार्डातून हटवले जाईल. तर जर आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या आदेशाने पालन करून राशन कार्डाची ई केवायसी पूर्ण कशी करायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर राशन कार्ड ई केवायसी कर राशन कार्ड ई केवायसी अधिकारी कार्यालयाने सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई केवायसी बाबत नवीन सूचना जारी केली आहेत. April 2024 पत्राद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावर केंद्रीय कार्यालयांना शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांची कुटुंब निहाय ई केवायसी पडताळणी करणे निर्देश दिलेले होते. ही प्रक्रिया मेच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्देश दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकामुळे हा कामाला विलंब झालेला आहे. ज्या लाभार्थीचे नाव शिधापत्रिकेवर आहे त्यांनी त्याच्या भागातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथे उपलब्ध असलेल्या ई पास डिजिटल मशीनमध्ये आधार क्रमांक सीड करून घ्यावेत. प्रक्रियेला काही सेकंद लागतील आणि ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर धान्य वितरणाचा लाभ लाभार्थ्याच्या नावावर जमा केले जाईल. तर स्थलांतरित कुटुंबे त्यांच्या निवासस्थानी स्वस्त किराणा दुकानात जाऊन ई केवायसी पडताळणी करून शकतात. ई केवायसी अपडेट करण्याचा उद्देश अन्नधान्य वितरण पारदर्शकता आणणे ही असल्याचे सांगण्यात आलेले आहे. जर तुम्हाला देखील रेशन कार्डामध्ये ई केवायसी करायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रासह रेशन कार्ड दुकानामध्ये, म्हणजे तुमच्या स्वस्त धान्य दुकानाकडे जायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यांना रेशन कार्ड देऊन
ई केवायसी करायची आहे असे सांगायचे सांगावे लागेल. रेशन कार्ड दुकानाकडे जाताना तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेमध्ये संबंधित असलेले सर्व सदस्य आणि त्यांचे आधार कार्ड सोबत घ्यावे लागतील. रेशन कार्डाशी संबंधित सर्व सदस्याची पडताळणी ई केवायसी ई पास मशीनवर अंगठा ठेवून केली जाईल. तर या प्रक्रियेला पद्धतीने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट करता येतो आणि रेशन कार्ड ची ई केवायसी पूर्ण नोंदणी करू शकता. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि एक कमेंट करून तुमच्या काय काय समस्या आहेत नक्कीच कळवा. जर तुम्हाला हे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओ.